थोर समाज सुधारक महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांना 7 दिवसांच्या आत अटक करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्रातील 36 जिल्हा कचेरी समोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे। बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने दिनांक 30 ऑगस्ट रोजी संभाजी भिडेला अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या राज्य सरकारला बहुजन समाज पक्षाची मागणी आहे, पुढच्या 7 दिवसाच्या आत या भांग्या भिडेला अटक केलं नाही, ज्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, जो महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या संदर्भाने अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने बोलत सुटलेला आहे आणि राज्यामधलं वातावरण गढूळ आणि धुमिल करण्याचे काम करत आहे, वेळीच जर त्याला आळा घातला नाही तर राज्यामध्ये दंगली उसळल्याशिवाय राहणार नाहीत। कारण महात्मा ज्योतिबा फुले या देशातल्याच नाही तर या राज्यातल्याच नाही तर देशातल्या 85% बहुजन समाजाचे अशा स्थान आहेत, आदर्श आहेत, ज्यांना बघून हा देश उभा राहिलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अपमान भिडेने केला, त्याच्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा सावित्रीचा अपमान केला, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक त्यांच्या पिलावळांना हाताशी धरून देशातले जे मुख्य प्रश्न आहेत, राज्यातले जे मुख्य प्रश्न आहेत, त्यांच्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भिडे सारख्या बांडगुळाला वापरून राज्यातलं वातावरण खराब करत आहेत। आमचं महाराष्ट्र राज्य सरकारला म्हणणं आहे, पुढच्या 7 दिवसाच्या आत त्याला अटक करा। त्याला अटक करण्यासाठी आम्ही 3 ऑगस्टला संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत आहोत। जर त्याला 7 दिवसामध्ये अटक झाली नाही तर 15 ऑगस्टला राज्याच्या गृहमंत्र्याच्या घरावर बहुजन समाज पार्टी हजारोच्या संख्येनं मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। मग जे प्रसंग उद्भवतील, कायदा आणि सुव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल, त्याला सर्वतः राज्य सरकार जबाबदार असेल। कारण बहुजन समाजाच्या आदर्शाशी आम्ही बहुजन समाजाच्या आदर्शाचा अपमान बहुजन समाज पार्टी कदापि सहन करणार नाही। आदरणीय बहीण मायावती जींचे दिशानिर्देश आहेत, आम्ही त्याचं तंतोतंत पालन करू आणि राज्यामध्ये जी लोक महापुरुषांचा अपमान करतात त्या महापुरुषाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही आंदोलन तर करूच करू, पण आगामी काळामध्ये प्रत्येक निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून निषेध करून या सगळ्यांना घरी बसवण्याचं काम करू। जय भीम, धन्यवाद।